चैनल को अवश्य सब्सक्राइब करें और नए अपडेट्स सबसे पहले पाने के लिए इस बेल बटन को दबाना न भूलें। जनता की बात, जनता के साथ। का आपले मुख्यमंत्री साहेब या कोरोना के जेव्हा महामारी चालू होती आणि त्या महामारी मध्ये या पूर्ण महाराष्ट्र मध्ये जेव्हा काम करत होते आणि त्याला बदनाम करण्यासाठी जे भाजपचे सगळे चोर लोक बदनाम करण्यासाठी चालू होते पण आपले मुख्यमंत्री साहेबांनी त्याला उत्तर दिलं नाही, त्याने काय करून दाखवलं आणि सर्व या जगात आहे त्यांचा जेव्हा मौल्यमापन झाला जे नासाचे सर्व जे त्याच्या मौल्यमापन समितीच्या गठीत झाल्या ना त्याच्यामध्ये 5 वेळा सर्वे झाले, 5 वेळा आपला मुख्यमंत्री साहेब 1 नंबरवर आले, हे आपला मुख्यमंत्री काम करणार आहे। जे आहे ते कुत्रा सारखा भोगतो, जसा आहे का तो हरकाला कुत्रा राहतो ना, आणा एखादे चांगला व्यक्ती जातो तो हरकाला कुत्रा कोणालाही जाऊन चावतो, तसा आज भाजपचे सगळे हरकाला कुत्रा सारखा असा कोण काय बोलतो कोण काय बोलतो तो एक तोतला जावा सकाळी उतरत हे पण दाखवायचं मला हे करा आणि जेव्हा देता तेव्हा पडून जातो असा करून बोलतो पुढे करता आणि ते जे बायला सांगतो हनुमान चालीसा या हृदयात पाहिजे, काय कुत्रा सारखा भोगता काय भी बोलता काय भी सांगताना एक लेडीजला तुम्ही पुढे करता तुम्हाला लाज नाही वाटते का? अरे जेव्हा आपण कोणता भगवानचा नाव घ्यायचं आहे या भारतामध्ये कोणावर बंधन नाही, कोणी काय करायला पाहिजे याच्या कोणावर बंधन नाही, बाबासाहेबांनी टाकून दिलेलं हे सर्वांना माहिती आहे, ज्याला जो पटेल तो धर्म हे करू शकतो। पुढची गोष्ट आहे माझ्या गावातला साखा प्रमुख त्यांना पुरा पडू शकतो तर साहेबांची दूरची गोष्ट आहे, हे ताकद या शिवसेनामध्ये माननीय आपला पक्षाचे जे ज्याने स्थापना केली हृदय हृदय ज्याच्या मनात बसले आहे असे बाळासाहेब ठाकरे जे शिवसैनिक आहे ते कोणाला घाबरणारे शिवसैनिक नाही। नंदुरबार जिल्हा अक्कलकुवा तालुका अति दुर्गम भाग समजला जाणाऱ्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या भागातून मागील विधानसभेच्या निवडणुकीत आदिवासी विकास व पालकमंत्री आमदार केसी पाडवी यांनी नाकी न वाढणाऱ्या शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते आमशा पाडवी यांनी कडवी झुंज दिली होती। अवघ्या 2000 मतांनी केसी पाडवी यांनी निसटता विजय मिळवला होता। अक्कलकुवा अत्यंत दुर्गम भाग असलेल्या ठिकाणी शिवसेना पक्षाला बळ देण्याचे काम आमशा पाडवी यांनी दिले असून नंदुरबार जिल्ह्यात त्यांची भाषणशैली आणि आक्रमकतेमुळे जनसामान्यमध्ये त्यांची आकडी वेगळी अशी ओळख त्यांनी निर्माण केली आहे। विधान परिषद निवडणुकीच्या इतिहासात प्रथमच एखाद्या सामान्य आदिवासी कार्यकर्त्याला उमेदवारी मिळाली असल्याने आमशा पाडवी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महाविकास आघाडीच्या ज्येष्ठ नेत्यांनी माझ्यावर विश्वास दाखवल्याने माझा नंदुरबार जिल्ह्यातील सामान्य आदिवासी कार्यकर्त्यांचा आनंद गगनात माविनासा झाल्याचा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत। मान्य पक्ष प्रमुख श्री उद्धवसाहेब ठाकरे यांनी एक सामान्य आदिवासी जिल्हा प्रमुख अधिकृत भागामध्ये राहणारा त्यांचं काय अस्तित्व नाही असा एक सामान्य कार्यकर्ता माझ्यावर मोठा विश्वास ठेवून पंडितराव साहेब असे जेवढे माझे वरिष्ठ आहेत त्यांनी एक मोठा विश्वास टाकून माझ्यावर साहेबाने मला विधान परिषदच्या उमेदवारीसाठी आज आणण्यावरचं बंधन आहे आणि खास करून माझ्या वरिष्ठांच्या मी आभारी आहे। एक गरीबचं गरीब आदिवासी एक कार्यकर्त्याला इतक्या मोठ्या जागावर घेणं आणि दुसरं मला नमूद करू असं वाटतो का या जेव्हापासून विधानसभा सुरू झाली असेल तेव्हापासून राज्यसभावर आज विधान परिषदवर आजपर्यंत कोणता आदिवासीला घेतलं नाही, माझ्या पक्षाचे पक्षप्रमुखने निर्णय दिला एक माझ्या आदिवासी समाजावर
त्याने आभारी आहे। उमेदवारी अर्ज दाखल होताच जिल्ह्यातील व नवापूर तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्यांनी थेट मुंबई गाठत आमच्या पाडवी यांना शुभेच्छा दिल्या आहेत। यावेळी धुळे नंदुरबार जिल्ह्याचे संपर्क प्रमुख बबनराव थोरात सह संपर्क प्रमुख करुणप्पा चौधरी, जिल्हा संघटक लक्ष्मण वाडिले, युवा सेना जिल्हाधिकारी ललित जाड, नवापूर शिवसेना पदाधिकारी मनोज बोरसे, प्रवीण ब्रह्मे, आबा मोरे, रवी सोनवणे व नंदुरबार जिल्ह्यातील असंख्य पदाधिकारी उपस्थित होते। उमेदवारी दाखल होताच नंदुरबार जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी फटाक्यांचे आतिषबाजीने स्वागत केले आहे। आमदार म्हणून तालुक्यात पाय ठेवतील त्या दिवशी देखील मोठ्या प्रमाणावर मिरवणूक काढण्यात येईल आणि प्रत्येक शिवसैनिकाने कळवलेल्या वेळेवर कळवलेल्या ठिकाणी उपस्थित राहावे असे शिवसैनिक नात्याने मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। जनता की बात, जनता के साथ।